मी ऋतुजा, तुमचं सर्वांचं ऋतुजा रेसिपी चॅनलवर मनापासून स्वागत. आज आपण मोदक पण्याची आमटी घेऊन येणार आहे. कारण लॉकडाऊन पडलेलं आहे, घरात पालेभाज्या नसतील, तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करू शकताय. चला तर बनूया मोदक पण्याची आमटी. इथं मी मोदक वड्याची आमटी बनवण्यासाठी एक वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. त्याच्यात आपल्याला चवीपुरतं मीठ, हळदी पावडर, लाल तिखट, धनापूड, जिरापूड, अद्रक लसूण पेस्ट एक चमचा आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. हे आपल्याला छान मळून घ्यायचे आहे. थोडंसं पाणी करून, जास्त पाणी ओतायचं नाही, आपल्याला हे घट्ट असं तिंबून घ्यायचं आहे. हाताच्या साह्याने छान तिंबून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पटकन तिंबलं जातं. अशा प्रकारे मी घट्ट असं तिंबून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती घट्ट आहे ते. मोदक वड्याच्या आतमध्ये सारण घालण्यासाठी इथं मी 4 चमचे खिसून खोबरं घेतलेलं आहे. 4 चमचे शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे छान भाजून त्याचं बनवलेलं कूट घेतलेलं आहे 4 चमचे. त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला मोदकासाठी थोडासा गोळा घ्यायचा आहे. तुम्ही हाताला पीठ लावून घ्या, नाहीतर ही चिकटतो. तुम्ही पाहू शकताय पहिल्यांदा मी पीठ लावलं नव्हतं तर हा माझ्या हाताला चिटकत होता. जसं आपण गणपती बाप्पासाठी मोदक बनवतो तशाच प्रकारे हे पण मोदक बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपला मोदक तयार आहे. अशाच प्रकारे मी पीठ लावून अजून एक मोदक बनवून दाखवते. माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारे त्याच्यामध्ये सारण भरून हे पॅक करून घ्यायचं आहे. आपले मोदक बनून तयार आहेत. आता आपण आमटीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. म्हणजे लसूण, अद्रक, किसलेलं खोबरं, छान असं बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरच्या भांड्यातही बारीक करू शकताय. अशा प्रकारे ते बारीक झालेलं आहे. एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी, जिरा असं फुललं पाहिजे. ते फुलल्यानंतर हा बारीक केलेला मसाला त्याच्यात टाकून घ्यायचा आहे आपल्याला. खोबरं त्याच्यामध्ये छान भाजून द्यायचं आहे. त्याचा कलर चेंज झाल्यावर त्याच्यामध्ये लाल तिखट, इथं घरी बनवलेलं काळं तिखट टाकलेलं आहे, चिमूटभर हळदी पावडर. मसाले टाकल्यावर सर्व मसाले नीट हलवून घ्यायचे आहेत. आपला मसाला तयार आहे. आता आपण त्याच्यात गरम पाणी ओतून घेणार आहेत. इथे 1 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे. ह्याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्यात मोदक टाकायचे आहे. त्याच्या अगोदर 2 चमचे शेंगदाण्याचं कूट
आणि चवीपुरतं मीठ। आता आपण त्याला उकळी आलेले आहे हे मोदक त्याच्यात टाकून देऊया। आणि एक उकळी येईपर्यंत त्याला शिजून द्यायचं आहे, जास्त शिजून द्यायचं नाहीये। ही तर आपली भाजी तयार आहे, घरी नक्की ट्राय करा, कशी झाली कमेंट्स करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।